नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। पळशी सुपो येथे कोरोना रुग्ण आढळला, प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा, विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई। जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे आज दिनांक 5 डिसेंबर रोजी रविवार असल्याने श्री सुपो महाराज यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी झाली होती। तसेच खामगाव येथील दवाखान्यात सुपो पळशी येथील पेशंट कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आढळल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे। त्यामुळे आज रविवार असल्या कारणाने सुपो पळशी येथे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भक्तांची गर्दी पाहता जळगाव जामोद तहसीलच्या तहसीलदार शीतल सोलाट, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय राऊत, पंचायत समिती अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये जनजागृती करून मास्क वापरणे बंधनकारक केले, तसेच मंदिर परिसरात विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली। प्रत्येक भाविकांनी येताना तोंडाला मास्क लावून येणे बंधनकारक आहे। सूचना देण्यात आल्या, जेही भक्त विना मंदिरात दर्शनास येतील अशांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही असे फरमान सोडले। आज दिनांक 5 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला रविवार असल्यामुळे फळशी सुपो येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि भंडारे आले होते। अचानक झालेल्या हालचालीमुळे भाविक मात्र फार गोंधळून गेले होते। अनेक भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे टाळले। सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज, जळगाव जामोद, जफर खान।